वळूया तर आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे, ज्याचं नाव आहे चिकन राईस पर्ल्स। त्याकरता आपण साहित्य काय घेतलं सुरुवातीला ते पाहून घेऊ। साहित्यामध्ये आपण घेतलंय भात शिजवलेला, नंतर चिकनचा खिमा, तसंच हिरव्या कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, सोया सॉस, लसूण, नंतर चिली पेस्ट, तर बारीक चिरलेलं आलं, व्हिनेगर आणि चवीला मीठ। सुरुवात करूया, आधी आपल्याला या चिकन खिम्याचे मॅरिनेशन करून घ्यायचं। चिकन खिमा मॅरिनेट करण्याकरता मी हा एका बोलमध्ये काढून घेतो, त्याला थोडस मॅश करून घेतो मी। मॅश म्हणजे फोकनी, जस्ट त्याचे जे काही टेंड्रिल्स असतात एकमेकांना चिटकलेले खिमा करताना, ते सेपरेट होऊन जातात, ते मी करून घेतोय। आणि याच्यामध्ये आता आपण हे सगळं मॅरिनेशनचे जे साहित्य आहे ते घालूया। थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची पात, बारीक चिरलेली लसूण, बारीक चिरलेलं आलं, नंतर थोडस व्हिनेगर, चवीला मीठ, आणि आपल्याला लागणारे अगदी थोडस सोया सॉस। आपण हे आता मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया, सगळं एकत्र करून घेऊ। इकडे एका बाजूला मी डबल बॉयलर मध्ये किंवा स्टीमर मध्ये पाणी घातलेलं आहे, आतमध्ये आतमध्ये जाळी ठेवलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला हे राईस पर्ल्स स्टीम करायचं। त्यामुळे मगाशी जसं म्हटलं की एकदम न्यूट्रिशियस डिश आहे ही, आणि स्टीम्ड पदार्थ आहे, त्यामुळे खूप छान त्याला ॲज अ स्नॅक म्हणून तुम्ही हे सर्व करू शकता, आणि तरीही खूप न्यूट्रिशियस आहे, त्यामुळे इट इज अ नाईस डिश। आता हा जो तांदूळ आहे, भात जो आहे, मी जो शिजवून घेतलेला आहे, टिपिकल बॉइल्ड राईस जो असतो आपला, तोच राईस आहे हा। आणि याचे छोटे छोटे अगदी बोराच्या आकारांचे गोळे मी करतोय, आणि या भातामध्ये मी ते घालणार आहे। वरनं आपण भात मस्त लावून घेऊया। भाताचं याला बाइंडिंग पण होऊन जातं, आणि त्याला दिसायला सुद्धा ते मस्त दिसतं शिजल्यानंतर, एकदम मस्त गरम गरम भात त्याच्या आतमध्ये दडलंय, ते म्हणजे चिकनची करामत, चिकन खिम्याची करामत। एक छान कबाब म्हणून सुद्धा आपण हे सर्व करू शकतो, पण त्याला ओरिएंटल टेस्ट दिली आहे, त्यामुळे आपण याला कबाब नाही म्हणत, आपण याला चिकन राईस पर्ल्स असं म्हणतोय। आपले हे राईस पर्ल्स आता तयार झालेले आहेत, आता आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे। स्टीम करून घेण्याकरता इकडे मी स्टीमर तयार ठेवलेलाच आहे, त्याच्यामध्ये मस्त त्याच्यामध्ये पाणी छान उकळतंय, गरम झालेलं आहे सगळं भांडं। आता हे या आतल्या चाळणीला सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलंय, म्हणजे नंतर हे चिटकणार नाही। म्हणजे तुमच्याकडे जर का पुढच्याला भात उरला तर तुम्ही चिकन खिमा आणायचा आणि असे हे राईस पर्ल्स बनवायचे, पण हे नुसतेच राईस पर्ल्स बनवून चालणार नाहीये, तर ह्या चिकन खिमा त्याच्यावरती आपण भात लावून घेतला आणि त्याचे राईस पर्ल्स उकडायला ठेवलेले आहेत। साधारणतः 8 ते 10 मिनिटं आपण ते चांगले शिजवून घ्यायचे आहेत। 10 मिनिटात चिकन खिमा मस्त शिजेल आणि वरचा भात जो आपण त्याला लावला आहे तो सुद्धा एकदम गरमागरम होईल, आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला खायला एकदम मस्त वाटेल, मजा येईल। पण त्याला आणखीन सपोर्टिंग म्हणून आपण एक छान सॉस बनवणार आहोत। सॉस बनवण्याकरता इकडे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्या आधी या पॅनमध्ये आपल्याला घालायचं थोडस तेल। हा डिप जो आहे तो तुम्ही घरी, सपोज तुम्हाला जर का मोमो
मी पुढे कधी दाखवीनच, पण तुम्हाला माहिती असतील मोमो कसे करायचे, तर मोमो बरोबर किंवा या राईस पल्स बरोबर किंवा कुठल्याही स्टीम्ड पदार्थाबरोबर तुम्ही ते हा सॉस सर्व करू शकता. एकदम मस्त चव येते या सॉसची, आणि ह्याला आपण अशी फार काही स्पायसी चव दिलेली नाही आहे, त्यामुळे हा डिप जो असणार आहे तो थोडासा स्पायसी असणार आहे, त्यामुळे कॉम्बिनेशन एकदम मस्त जुळून येतं. आणि याच्याबरोबर ही डिश जी आहे चिकन राईस पल्स या सॉस बरोबर मस्त लागते. सुरुवात करूया, आधी या तेलामध्ये आपण कांद्याची पात जी आहे ती परतून घेऊ, नंतर त्याच्यामध्ये लसूण घालूया थोडीशी उरलेली, थोडस आलं, त्याच्यामध्ये आपल्याला घालायची ही लाल मिरचीची पेस्ट. तिखट करायचं आपल्याला, त्यामुळे मी त्याच्यामध्ये भरपूर बऱ्यापैकी तिखटाची पेस्ट मिक्स करतोय. तिखट जरा सॉटे करून घेतोय आपण ही चिली पेस्ट. त्याच्यामध्ये आता घालणार आहोत हे व्हिनेगर, उरलेलं व्हिनेगर घालतोय, आणि 2 चमचे सोया सॉस. थोडासा सोया सॉस जास्त झाला तरी काहीच हरकत नाही, कारण त्याची चव जी आहे ती खूप मस्त लागते एकदम. आज मी बंद केलेली आहे, आपल्याला हा सॉस थोडासा सॉसी कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे, त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया किंवा आपण स्टॉक घालू शकतो. अजून गरम करायचं नाही आहे, तर ह्याच्यामध्येच आपल्याला हा डिप सर्व करायचं आहे या कन्सिस्टन्सीमध्ये. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी ही कोथिंबीर, आणि चवीला अर्थातच थोडंसं मीठ. सॉस आपण तयार केलेला आहे, त्याच्याबरोबर चिकन राईस पल्सची काय स्थिती आहे आपण बघू. थोडेसे अजून शिजायचे आहेत मला असं वाटतं, झालेच आहेत, पण एक म्हणतात ना एक लास्ट 5 मिनिट्स आपण त्याला जरा अजून छान फर्म होऊन देऊया. चिकन राईस पल्स शिजतील, सॉस आता चांगला उकळलेला आहे, त्यामुळे आता आपण याची आच बंद करून टाकूया. सॉस आपला शिजलाय, आणि इथे चिकन मीट बॉल्स सुद्धा आपले तयार झाले असतील किंवा चिकन राईस पल्स. सॉस तयार झालाय, लेट सी याची काय परिस्थिती आहे ती. वा, शिजल्याचा एक शिजल्यानंतर एक टिपिकल स्मेल येतो, तो स्मेल आलेला आहे आता, म्हणजे चिकन खिमा शिजलाय मस्तपैकी, आणि आपली ही डिश तयार झाली आहे. मी या बोलमध्ये अरेंज करतो चिकन राईस पर्ल्स. क्या बात है, एक मस्त स्टार्टर डिश. त्याच्याबरोबर आपण हा सॉस नुसता त्याच्यावरनं थोडासा घालूया, म्हणजे खावा खावासा वाटेल, आणि तुम्हाला मात्र लगेच याची साहित्य आणि कृती लिहून घ्यावी घ्यावीशी वाटेल. फर्स्ट क्लास, मी मात्र ही डिश लगेच टेस्ट करणार आहे, तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन राईस पर्ल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य, वाफवलेला भात, चिकन खिमा, कांदा पात, कोथिंबीर, सोया सॉस, लसूण, रेड चिली पेस्ट, आलं, व्हिनेगर आणि मीठ. कृती, प्रथम एका बाउल मध्ये चिकन खिमा घेऊन त्यामध्ये कांद्याची पात, लसूण, आलं, व्हिनेगर, मीठ आणि सोया सॉस घालून चिकन मॅरिनेट होऊ द्यावं आणि त्याचे छोटे बॉल्स तयार करावेत. या बॉल्सना शिजलेल्या भाताचं आवरण करावं आणि बॉल्स वाफवून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा पात, लसूण, आलं, रेड चिली पेस्ट, व्हिनेगर, सोया सॉस, पाणी, कोथिंबीर आणि मीठ घालून सॉस शिजवून घ्यावा. या सॉस बरोबर चिकन राईस पर्ल्स सर्व्ह करावेत.